नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर चला आपण रू हे स्वर बघूया आणि हे आहे त्याचे चिन्ह। याला काय म्हणतात? रूकार। रूकारचे चिन्ह आहे हे। आणि हे लक्षात ठेवण्यासाठी मी पुन्हा तुम्हाला तीन गोष्टी सांगणार आहे, त्या तुम्ही काळजीपूर्वक ऐकायच्या आहेत। सर्वप्रथम तुम्हाला याचा आकार लक्षात ठेवायचा आहे, त्याचा आकार लक्षात ठेवायचा आहे। आणि त्यानंतर याचा उच्चार, याचा उच्चार कसा येतो? रू रू। आणि याची जागा, आता याची जागा तुम्हाला कुठे दिसत आहे? चला मग बघूया। हे आहे क अक्षर आणि हे आहे, ही आहे रूचं चिन्ह। बघा मी कुठे लावते ते, अक्षराच्या खाली। तर याची जागा कुठे आहे? अक्षराच्या खाली आहे। मग आपण आता त्याचा उच्चार बघूया। हे आहे क अक्षर, क्रू। खला रुकार खू, गला रुकार घू, आणि गला घला उकार घ्रू। याप्रमाणे याचा उच्चार येतो। तर चला आपण शब्द वाचूया। ऋषभ, ऋषी, कृष्णा, सृष्टी, मृदु, कृष, मृत, कृत, दृढ, पितृ, तृषा, कृमी, तृण, कृती, पृष्ठ, मृदु, दृष्टी, घृणा, मृग, नृत्य, मातृ, नृप, पृथ्वी, कृषी, वृक्ष, गृह, कृपा, मृग, सृजन, अमृत, कृपण, कृतज्ञ, कृषक, मृणाल, तृतीया, कृतघ्न, स्वीकृत, आकृति, जागृत, वृक्षारोपण, मृगनयनी, मृगजल, पृष्ठफळ, गृहपाठ, वृंदावन, मातृभाषा, पंचामृत, वटवृक्ष,